Vẫn cái sự gì hết thì sẽ cái sự sẽ đi theo sự sẽ cái gì cả giờ sự này cái sự ví dụ như là sự sẽ cái gì quên hôm nay là gì sẽ nó thành theo rồi cái ज्याचा अत्यंत जवळकीचा संबंध होता ते शेवटी आली आदिती फाई होईसराव गंगामध्ये शैलेंद्र फाई विधान परिषदेचे सभासद बाळाराव पाटील उवेस गंगांकर शेजारच्या राज्याचे माजी मंत्री जो फेस माजी मंत्री फैम भोसले विक्टर जांतस या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सरकारचे अमित सावंत राजेंद्र दाभाजी फैम अन्य सगळे व्यासपीठावरचे मान्यवत आणि बंधू भगिनी लोक एका मोठ्या देशसेवकाचा सन्मान करण्याच्यासाठी आणि त्याचं स्मरण करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो. नाथाईंची जन्मशताब्दी. नाथाई जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वी झालेले ग्रस्त. त्यांची जन्मशताब्दी आणि त्यानिमित्तानं काही कार्यक्रम करावा अशी इच्छा आदिती फाई आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची होती आणि हा कार्यक्रम मुंबईत करावा असं सुचवलं. माझी भेट झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की नाथफाईंचा सगळा जीव त्यांचं सगळं अंतःकरण हे कोकणामध्ये होतं. सिंधुदुर्ग जिल्हा त्यावेळी नव्हता, त्यावेळी रत्नागिरी जिल्हा होता. पण त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांचं वन होतं आणि म्हणून हा सोहळा करायचा असेल तर तो आपण वेंगुर्ल्यात केला पाहिजे आणि मला आनंद आहे त्यांचं मान्य केलं. वेंगुर्ल्यात त्यांचा जन्म झाला, त्यांचं प्राथमिक शिक्षण इथं झालं. त्या काळामध्ये आता मला माहिती नाही पण त्या काळामध्ये रांगणेकर हायस्कूल नावाचं हायस्कूल या ठिकाणी होतं. अजून आहे का रांगणेकर हायस्कूल? तुम्हाला कोणाला माहिती नाही. तर रांगणेकर हायस्कूलमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि हे शिक्षण झाल्याच्या नंतर नाथफाई हे बेळगावला गेले आणि आत्ताच गांधींनी सांगितल्याप्रमाणे बेळगावचा त्यांचा अत्यंत जवळकीचा संबंध हा निर्माण झाला. नाथफाई हे त्या लहान कुटुंबात जन्माला आले. लहान कुटुंब याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या संकटात असलेले कुटुंब. तसं त्यांच्या घरामध्ये सहा सात लोक होते. दुःखद गोष्ट अशी की त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांचं छत्र गेले निघून आणि त्यांच्या आईनं ही सहा सात मुलांची सगळी जबाबदारी वाढवण्याची शिक्षित करण्याची त्यांच्या अंतरावर राहिली आणि ते कष्ट त्यांनी केले. त्या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी छोटी छोटी कामं ही त्यांच्या वाटोशी त्यांच्या मुलांच्याकडून करून घेत असत. काजूची वंद ही आणायची आणि त्याच्यावरची तरफळ काढून काजू हे जे कोणी देतील त्यांच्या
त्याचं सुखवत करायचं आहे आणि त्याच्यासाठी जी काही मजुरी मिळेल ती मजुरी घ्यायची आणि त्याच्यातून कुटुंब चालवायचं हे काम नासाच्या मातोश्रीनी मुलांच्या माध्यमातून केलेलं होतं. अतिशय आर्थिक अडचणीचं हे कुटुंब. नाथ लेगावला गेले. लेगावला गेल्याच्या नंतर त्यांचं एकंदर देशाच्या स्वातंत्र्याच्या संबंधीची चळवळ सुरू झाली होती. त्या चळवळीमध्ये एक प्रकारचं आकर्षण त्यांना वाटायला लागलं आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं असं वाटतं. महात्मा गांधींनी मुंबईच्या गावा या टँकवर, ज्याला आकाश क्रांती मैदान म्हणतात, त्या ठिकाणी भारत छोडोच्या संबंधीचा सल्ला आदेश दिला आणि सवन देशामध्ये एक प्रकारची आग लागलेलं चित्र निर्माण झालं. अनेक तरुण स्वतःच्या सगळ्या गोष्टी, शिक्षण, घरदार सोडून गांधीजींच्या त्या विचाराच्यासाठी, इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी उतरले आणि याच्यामध्ये नाथबाईंनी सुद्धा त्या वयामध्ये सहभाग केला. त्याला अटक झाली आणि हिंदगडच्या तुरुंगामध्ये त्यांना काही दिवसासाठी टाकलेलं होतं. त्यांच्या सार्वजनिक जीवनाची आणि देशासाठी संघर्ष करण्याची सुरुवात वेळगावातून या संघर्षातून झाली आणि त्यासंबंधीची किंमत त्यांना शिक्षेच्या माध्यमातून सुद्धा ही द्यावी लागलेली होती. नंतरच्या काळामध्ये नाथबाई हे इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला जाऊन त्या ठिकाणी जे भारतीय होते त्यांना संघटित करणं आणि स्वातंत्र्याच्या संबंधी असता असलेले इतर देशातले तरुण यांनाही संघटित करणं हे सूत्र त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवलं आणि त्यासंबंधीची कामगिरी त्यांनी केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला युरोपमध्ये स्वातंत्र्याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक देशातले, कारण ब्रिटिशांचं साम्राज्य जगातल्या अनेक देशामध्ये होतं. ब्रिटिश हे अभिमानानं सांगायचे की ज्यांच्या साम्राज्य सूर्य मावळत नाही असे राज्यकर्ते होते ब्रिटिश, आणि त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या देशांच्या तरुणांची एक संघटना उभी झाली आणि त्याच्यात विशेषतः युरोप खंडातले सगळे देश होते. आणि वैशिष्ट्य त्याचं हे की त्या संघटनेचं नेतृत्व अध्यक्षपद नाथबाईंच्याकडे दिलं. हा पहिला व्यक्ती की जो युरोपियन नाही आणि त्याच्यावर या नेतृत्वाच्या संबंधीची जबाबदारी युरोपमधल्या तरुण पिढीने दिलेली होती. त्याच्यानंतर परत आले. लेगावमध्ये आल्याच्या नंतर निवडणुकीला उभे झाले विधानसभेच्या आणि दुर्दैवानं त्याला अपयश आलं. नंतरच्या काळामध्ये कधी त्यांना अपयश आलं नाही, पण विधानसभेला त्यांना अपयश आलं आणि हे अपयश आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांनी असं ठरवलं की इंग्लंडला जाऊया, अधिक शिकूया आणि त्या संदर्भाची भूमिका त्यांनी कुटुंबातल्या सरकारांना सांगितली आणि ते इंग्लंडला गेले. आणि त्या काळामध्ये समाजवादी विचाराची एक संघटना जी अत्यंत लोकप्रिय होती त्या संघटनेच्यामध्ये ते सहभागी झाले आणि तिथून ब्रिटिशांच्या विरुद्ध, पोर्तुगीजांच्या विरुद्ध एक प्रकारचं निदर्शनं करून गोवा मुक्ती झाली पाहिजे यासंबंधीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भारतात पुढे चालल्याच्या नंतर प्रजा समाजवादी पक्षात त्यांनी काम करून केलं. समाजवादी पक्ष हा त्या काळात देशातला मोठा पक्ष होता.
अशोक मेहता, एस एन जोशी, नानासाहेब गोरे, मधू येवळे, प्रेम भसेन असे अनेक लोक होते की ज्यांचा नावलौकिक ठेवून देशामध्ये होता आणि त्या सगळ्यांनी मिळून तो समाजवादी पक्ष काढला. नंतरच्या काळामध्ये काही मतभेद झाले, त्या समाजवादी पक्षाचे दोन पक्ष झाले, एक प्रजा समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष. प्रजा समाजवादी पक्षाचं काम नाथ पैंनी स्वीकारलं आणि ते त्यांनी शेवटपर्यंत त्याच्यामध्ये केलेलं होतं. ते परत आले 1967 साली राजापूर मतदारसंघातून लोकसभेला उभे राहिले आणि निवडून झाले. त्या वेळेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, त्यांचं नाव मधुपंत जोशी. आणि मधुपंत जोशी स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचा 1,00,000 मतांनी पराभव हा बॅरिस्टर नाथ केला आणि आपली संसदेच्या कामाची सुरुवात ही त्यांच्या काळामध्ये केली. त्या काळामध्ये माझ्या दृष्टीनं मी त्याच वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो आणि त्यामुळं जरी नाथ पैंच्या बरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही, पण नाथ पै लोकसभेमध्ये होते आणि मी आमचे सगळे सहकारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होतो आणि त्यामुळं साहजिकच एक प्रकारचा आपल्या राज्यातला एक प्रतिनिधी देशाच्या संसदेतला अत्यंत प्रभावी संसद म्हणून त्याचा नातलौकिक होतो, त्याबद्दलचा एक अभिमान आम्हा सगळ्यांना सुद्धा त्या काळामध्ये वाटत होता. संसदेमध्ये त्यांचं काम फार होत आहे. तर मी गेले 25-26 वर्ष संसदेमध्ये आहे. कधी काही वेळ मिळतो त्यावेळी लोक जुनी भाषणं काढून वाचतो आणि जुनी भाषणं काढून वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काही भाषणं ही वाचावशी वाटतात, त्याच्यामध्ये नाथ होईंची भाषणं. नाथ होई यांच्याबद्दलचा सगळं साधनामध्ये अत्यंत सन्मान होता, आदर होता त्यांच्याबद्दल. त्यांची भाषणं, त्यांचे विचार हे अत्यंत प्रभावशाली आणि सहजतेनं सुसंस्कृत प्रमाणं मानलेले होते. ज्याचा उल्लेख या ठिकाणी उजळता केला गेला की जवाहरलाल नेहरूंच्या सारखा एक मोठा नेता हा देशाचा प्रधानमंत्री. दुनियामध्ये त्यांचं नाव, पण त्यांनाही नाथ यांच्या एकंदर भूमिका मांडण्याच्या पद्धतीबद्दलचा अत्यंत आदर त्यांच्या अंतकरणामध्ये होता. आणि म्हणजे एक दिवशी जवाहरलाल नेहरू सभागृहात बाहेर पडायला निघाले आणि सभागृहाच्या अध्यक्षांनी पुढचा वक्ता म्हणून नाथ भाईंचं नाव जाहीर केलं. नाथ भाईंचं नाव हे जवाहरलाल नेहरूंनी ऐकलं आणि बाहेर गेलेले सभागृहाच्या बाहेरचे जवाहरलाल नेहरू परत येऊन बसले आणि समान भाषण ऐकल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी निघून गेले. नाथ भाईंचं वैशिष्ट्य होतं, त्यांचे काही विषय होते. देशाची पदार्थ नीती, देशाचं संरक्षण खातं, देशाच्या कच्च्या घरी कामगारांचे प्रश्न, संसद आणि न्यायपालिका यांच्या संबंधीचा सुसंवाद, या सगळ्या गोष्टीच्यावर नाथ पैसे अनेक भाषणं अजित फाजळींच्या रेकॉर्डमध्ये बघायला मिळतात. त्या काळामध्ये संरक्षण प्रश्नाच्या संबंधीची आणि पदार्थ धोरणाच्या संबंधीची मांडणी त्यांनी केली. त्या मांडणीमध्ये प्रश्न पाकिस्तान याच्यापासून आपल्याला कदाचित संकट आहे, पण खरं संकट पाकिस्तानचं आहे असं म्हणता येणार नाही. पाकिस्तानच्या पेक्षासुद्धा खरं संकट या देशाचं कोणतं असेल तर ते चीनचं आहे. हे त्या ठिकाणी सदनामध्ये नेहरूंच्या समोर त्यावेळी नाथपैंनी मांडलेलं होतं आणि आपल्याला ठाऊकच आहे इतिहास माहिती की त्यानंतर चीनने आपल्याला आक्रमण केलं, आपल्या देशाचा काही भाग घेतला. अजूनही आपला त्यांचा या संबंधीचा वाटाघाटीचा मार्ग चालला आहे, पण हे संकट हा धोका संसदेमध्ये नाथपैंनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.
नाथांचे दुसरे पैसे होते आणि त्याचा अवतार विषय होता बऱ्याच घातला. जगामध्ये जे बदल होत आहेत, जगामध्ये जे परिवर्तन होत आहेत, नवीन नवीन आफ्रिकन राज्य ही गुलामगिरीतून बाहेर पडत आहेत आणि यांची एक जबरदस्त शक्ती होणार आहे. आणि ती सगळी शक्ती होत असताना एका बाजूला अमेरिकेसारखं इंग्लंडसाठी साम्राज्यशाहीचा पुरस्कार करणारी वडील राष्ट्र दुसऱ्या बाजूने गुलामगिरीतून बाहेर पडून आपली एक सामूहिक शक्ती ही तयार करण्याच्या संबंधीची इच्छा असलेली राष्ट्र याच्या उद्या या दुसऱ्या घटकांच्या मुद्द्याचा प्रश्न हा संसदेच्या मध्ये अत्यंत प्रभावीपणानं आणि अभ्यासपूर्ण रीतीनं अखंडपणानं मांडण्याचं काम हे त्या ठिकाणी नाथ पहिली केलेलं होतं. आणि त्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलचं सांगता येतील. त्यांच्याबद्दलचा लौकिक हा एक उत्तम हा वक्ता म्हणून होता. नाथ पहिली बोलायला वेळ झाली तर सवन सभागृहामध्ये फिल्म ड्रॉप सायलन्स असायचा आणि त्यांचं भाषण संपत आल्याच्या नंतर जवळपास सगळं सभागृह त्यांच्या बरोबर असायचं ही स्थिती आपल्याला बघायला आहे. संसदेचं नेतृत्व त्या काळात अनेकांनी केलं आहे. जवाहरलाल नेहरू होते, लालबहादूर शास्त्री होते, त्यानंतर इंदिरा गांधी होते. पण या सगळ्यांना नाथ पैंच्या बद्दलचा अत्यंत आदर होता. नाथ पै या सगळ्यांचे अत्यंत तीव्र टीकाकार होते. पण त्या टीकाकारामध्ये व्यक्तिगत काही त्या ठिकाणी निर्णय राहण्याची हा विषय कधी असायचा नाही. असायचा विषय देश हिताच्यासाठी जी धोरणं जी स्वीकारली आहेत त्याच्यामध्ये कुठं कमतरता असेल त्याची प्रभावीपणानं मांडणं याच्यामध्ये नाथ पैंनी त्याची स्वतःचा कंजूसपणा दाखवला नाही. आणि त्यामुळं हे सगळे प्रधानमंत्री नाथ पैंच्याबद्दल अत्यंत अश्रूप्रमाणं त्या ठिकाणी बोलत. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न हा त्यांनी अतिशय प्रभावीपणानं संसदेमध्ये मांडला. अनेक प्रश्नाच्या संबंधी त्या काळामध्ये देशातल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केला आणि सगळ्या देशामध्ये हा संप झाला. आणि त्यावेळेला लोकांच्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संप करू नये अशा प्रकारची भावना वृत्तपत्रात व्यक्त होत होती. पण या कर्मचाऱ्यांचं दुखणं पार्लमेंटमध्ये प्रभावीपणानं मांडण्याचं काम कुणी केलं असेल तर ते नाथपैंनी केलं आहे. आणि शेवटी केंद्र सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या या मान्य करायला लागल्या आणि त्यांच्या फर्जामध्ये न्यायाचं महत्त्व माफ पडलं आणि त्याचं 100% श्रेय हे नाथपैंना हे आहे. आणि ते मला सांगायला आनंद होतो. आणखीन एक असा संघर्ष त्यावेळेला संसदेमध्ये झाला. अजूनही त्यासंबंधीचा विषय वर्णनं करते येतो. संसद श्रेष्ठ का न्यायपीठ श्रेष्ठ आणि काही घटकांचा म्हणणं त्याच्यात होत आहे. नानी फालकीवाल्यांच्यासारखं ज्येष्ठ विधितज्ञ आणखीन काही लोक या सगळ्यांचं न्यायालयाच्या संबंधीच्या अधिकाराच्या मदतीची एक आग्रही भूमिका असायची. पण नाथ पैंनी या संबंधीची वेगळी भूमिका मांडली. नाथ पैंनी स्वच्छ सांगितलं की हा देश लोकशाही पद्धतीनं चालला पाहिजे. लोकशाही पद्धत म्हणजे काय? संसदीय लोकशाही पद्धती. आणि संसदीय लोकशाही पद्धती ही जर चीन झाली तर जगातल्या काही देशामध्ये हुकूमशाही आली तशा प्रकारचं चित्र हे यायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून लोक संसदीय लोकशाहीच्या संदर्भात तडजोड करता कामा नये ही भूमिका सातत्यानं संसदेमध्ये ही नाथ पैंनी मांडलेली होती. आणि शेवटी आपल्या लक्षात आलं की आपण बघितलं की जगातल्या ज्या देशामध्ये विशेषतः आपल्या शेजारच्या देशामध्ये संसदेपेक्षा सुद्धा न्यायपालिका यांनी अधिक महत्त्वाचं स्थान घेतलं तर त्याचा परिणाम आपण श्रीलंकेमध्ये पाहिलं. तिथं दंगा झाला
आपण पाकिस्तानमध्ये पाहिलं, तिथं दंगा झाला. एक काही बांगलादेशमध्ये घडलं तेही आपण पाहिलं. आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये या प्रकारची स्थिती आपण पाहिली, पण या देशात ते कधी होऊ शकले नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण, जसं नाथ पै यांचा संसदीय लोकशाही पद्धतीवर एक जीवन निष्ठा म्हणून त्यांचा जो विश्वास होता, त्या विश्वासाची मांडणी त्यांनी सातत्याने सदनावधी केली. आणि त्याला जवाहरलाल नेहरू असोत, अन्य नेते असोत, या सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यामुळं साहजिकच इथंही चित्र घडू शकले नाही. कोकणावर त्यांचं खास प्रेम होतं. कोकणाच्या अनेक वर्षांची बांधणी त्यांनी लोकसभेमध्ये केली. त्यांनी एक संस्था स्थापन केली, कोकण विकास परिषद. आणि कोकण विकास परिषदेचे पहिले अध्यक्ष हे नाथभाई झाले. आणि त्या परिषदेमध्ये मुंबईचा दामोदर हॉल आणि अन्य ठिकाणी यासंबंधीच्या अनेक बैठका सभा त्यांनी घेतल्या. आणि कोकणातल्या विकासाच्या प्रश्नाच्या संबंधीची सगळे पक्ष विजयी राजकीय मतं कोणाची काही असतील, पण ती मतं सोडून कोकणाच्या भल्याच्यासाठी आपण एकच आलं पाहिजे हा विचार नाथभाईंनी सातत्यानं मांडला. आणि कोकण रेल्वेच्या संबंधीचा सर्वे करायचा धोरणात्मक निर्णय नाथभाईंच्या अग्रही भूमिकेवर घेतला. आणि नंतर त्याच्यातून ही कोकण रेल्वे आज या ठिकाणी आलेली दिसते. दुर्दैव एकच होतं की त्यांना जास्त आयुष्य मिळाले. ते वयाच्या 48व्या वर्षीच हे निघून गेले आपल्यातून. आणि देशाच्या हिताची जपणूक करणारा, संसदेच्या मधून अत्यंत सन्मान राखणारा, लोकशाही पद्धतीचा थर होतच करता, आणि व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचा चार्जेचा ठेवणारा, असा एक अलौकिक भारतवर्षीचा पुत्र म्हणून ज्यांच्याकडे देश बघत असेल, असे हे नाथभाई आता जे सांगितलं की वेळगाव त्याच्या सगळ्याच्या नंतर प्रकृती वरील असताना सुद्धा 10 मिनिटांपेक्षा जास्त बोलायचं नाही हा त्यांना सल्ला दिला असताना सुद्धा त्याचा विचार न करता